त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोललं तर अधिक बरं होईल. अमित शहानं मला सांगायचं की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही, पण आता अमित शहांचं नेमकं पक्षातलं स्थान, कारण त्यांच्याकडे अध्यक्ष वेगळे आहेत, अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील. पण अमित शहांना सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्या आणि तुमच्या बोलण्यात. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येईन बोललो होतो, ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोललं तर अधिक बरं होईल. आपके सवाल में उसका उत्तर है. और जिस तरीके से खुलेआम ये गुंडागर्दी शुरू है, इस सरकार को कोई अधिकार नहीं है सत्ता चलाने का. एक तो हम कहते कि ज्याला मराठीत घटना बाह्य सरकार म्हणतो तसं घटना बाह्य सरकार आज सत्ता चला रही है और इनमें कोई ताकत नहीं है कि गुंडागर्दी कोई भी कहीं भी जाकर काय गोळीबार करतात कुछ भी कर रहे हैं और इनमें हिम्मत नहीं है उनको रोकने की. सिर्फ इतना कहना ठीक है कि कोणी जरी असला तरी कायदा हातात घेऊन देणार नाही, अरे तो पहिला कोण आहे आला कसा ऐसी गोळीबारी करके जा कैसे सकता है, मतलब इनका कोई ध्यान राज्य पर नहीं है, कोई भी कुछ भी कर सकता है और तो भी इनको वोट चाहिए. शरमनाक बात है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.